एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्याचे वेड असणे खूप गरजेचे असते. एक ध्येय वेडा आणि जिद्दी व्यक्तीस अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवू शकतो. नागपूरचा सायकलपटू दिलीप भरत मलिक हा अशा ध्येय वेड्यांपैकी एक. दिलीपने समाजातील विविध ज्वलंत विषयांकडे देशवासियांचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी भारत भ्रमण सायकल यात्रा सुरू केली आहे. या निमित्ताने तो सामाजिक संदेश तर देत आहे, शिवाय प्रतिष्ठेच्या लिमका व गिनीस बुकमध्येही नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणार आहे. महानगरपालिकेतील धरमपेठ झोनमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेल्या दिलीपने गेल्या 26 जानेवारी रोजी व्हरायटी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून 75,712 किमी अंतराच्या या महत्वाकांक्षी सायकल यात्रेला सुरुवात केली होती. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश मार्गे 21,250 किलोमीटरचा पहिला टप्पा 7 महिने 5 दिवसात पूर्ण करून तो नुकताच उपराजधानीत परतला. नागपुरात सायकल दुरुस्त केल्यानंतर तो दुसऱ्या टप्प्यासाठी दक्षिण भारताकडे रवाना होणार आहे. या यात्रेदरम्यान तो रात्रंदिवस सायकल चालवतो. सायकलवर तिरंगा झेंडा लावून व पाठीवर 15 किलोचे ओझे घेऊन मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, ढाबा किंवा मिळेल त्या ठिकाणी जेवण व विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात करतो. उर्वरित 3 टप्प्यांमध्ये भारतातील इतर राज्य कव्हर करणार असल्याचे त्याने सांगितले. एकूण 4 टप्प्यात होणारी ही सायकल यात्रा 13 ते 15 महिन्यात पूर्ण करून 31 मार्च 2023 पर्यंत नागपूरला परतण्याचा दिलीपचा प्रयत्न आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.